नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक ललित खेरणार तुम्हा सर्वांचं हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो मित्रांनो मला आज तुम्हाला जी मार्मिक गोष्ट सांगायची आहे ती आजच्या काळामध्ये अनेक ठिकाणी मला दिसत नाही याकरता मला सांगायची आहे मित्रांनो तुम्ही जर पालक असाल तर तुमच्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवा तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या शाळेतील मुलांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवा बरं तुम्ही स्वतः हा व्हिडिओ जरूर बघा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप छान प्रेरणा मिळणार आहे मला आज तुम्हाला एक सांगायचं आहे अशा व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या जीवनपटाची तुम्हाला सर्वांना माहिती आहे कल्पना असेल मी एकच शब्द उच्चारतो तरी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल लगेच कळून जाईल पण त्या व्यक्तीला घडवण्यासाठी कोणती गोष्ट जबाबदार होती कोणत्या गोष्टीने त्या व्यक्तीला घडवलं या माध्यमातून तुम्हाला काय करता येईल आणि तुम्ही स्वतः कसे घडू शकतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडल्यास अनेक लोकांना पाठवा शेअर करा हीच तुम्हाला विनंती आहे मित्रांनो ज्या व्यक्तीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे कोण आपल्या महाराष्ट्राची या भारताची शाण ज्यांना आपण म्हणू शकतो ज्यांना गुरुजी प्रत्येकाला आवडतात प्रत्येकाला गुरुजी घडवत असतात पण साने गुरुजी हे नाव घेतले की प्रत्येकाच्या माना उंचावतात हात झुकतात आणि नमस्कार आपण नतमस्तक आपण करत असतो असे साने गुरुजी साने गुरुजी त्यांच्या बालपणामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण करण्यासाठी गेले द ज्यावेळेस शिक्षणासाठी पुण्यात गेले होते त्यावेळेस खानावळ लावण्याची त्यांची तेवढी क्षमता नव्हती पण साने गुरुजींनी वार ठरवून घेतले होते काही लोकांकडे आज काही लोकांकडे उद्या अशा प्रकारे ते जेवण करण्यासाठी जायचे त्यावेळेस शिक्षण करायचे पण त्यावेळेस जी घटना घडली ती घटना तुम्हाला मी सांगतो एका दिवशी त्या व्यक्तीकडे जेव्हा जायचं त्यावेळेस त्याच्या घरी जाणार तेव्हा त्यांना असं कळालं की संध्याकाळी ते व्यक्ती त्या ठिकाणी नाही आहे सर्व कुटुंब कुठेतरी बाहेर जात आहे यांच्या खाण्याचं यांना पंचायत निर्माण झाले की आता खायचं कुठं जेवायचं काय भुक्तं लागलेले ला आहे थंडीचे दिवस होते करावा काय हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता बाल सा, साने सा। ते सा गुरुशी आणि संध्याकाळी त्यांनी विचार केला की त्यांच्या गल्लीतून जाताना एक त्यांना मुरलीधराचं मंदिर लागायचं आणि मुरलीधराचं मंदिर त्या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी असायची परंतु गर्दी दानपेटीमध्ये चार पाच पैसे पडायचे चार पाच पैसे असायचे हे ते नेहमी बघायचे हा जुना काळ होता त्यावेळी चार पाच पैसे म्हणजे खूप असायचे आणि साने गुरुजींच्या मनामध्ये विचार आला की आपण त्यातील एक दोन पैसे चोरले किंवा उचलले आणि त्याच्यातून चुरमुरे जर खाल्ले तर आपलं रात्रीची भूक शमेल म्हणून साने गुरुजींनी विचार केला की त्या दानपेटीमधून आपण काहीतरी पैसे घ्यावे याकरता साने गुरुजी संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पुजारीही जास्ती नव्हते कारण की त्या मंदिराची अवस्था तशी असते की कमी लोक त्या या ठिकाणी जात असतील त्या ठिकाणी दान करत असतील परंतु त्या ठिकाणी साने गुरुजी गेले आणि त्या ठिकाणी दानपेटीजवळ ते वाकणार आणि दोन पैसे उचलणार त्यावेळेस त्यांना एक आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली आणि असा आवाज आला त्यांना असं वाटलं की त्यांना त्यांची आई बोलत आहे आई सांगत आहे आणि आई आईचा आवाज असा होता की अरे श्याम हे काय करतोय श्याम हे तू काय करतोय तुझ्या संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाल्यामुळे तू दोन पैसे चोरत आहे हा आवाज साने गुरुजीनं तेव्हा आठवला आणि त्यांनी ते पैसे चोरण्याचा विचार सोडून दिला वाकले होते तसेच उभे राहिले आणि त्यांना त्यांच्या जीवनात एक प्रसंग आठवला जेव्हा साने गुरुजी लहान होते लहान म्हणजे बाल वेळेस आणि त्यावेळेस ते अंघोळ करून घरातून बाहेर निघाले म्हणजे मोरीतून बाहेर त्या ठिकाणी होते त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांचं अंग पूर्ण पुसून दिलं आता तो पांडुरंगाचा अवतार ते पांडुरंगासारखे बाहेर आले त्यांच्या आईने पूर्ण त्यांचं डोकं वगैरे सगळं पुसून दिलं आणि त्यावेळेस श्यामने सांगितलं की आई माझं सर्व अंग तू पुसलं माझे तळपाय तू पुसले रे माझ्या तळपायला घाण लागू नये याकरता माझा तळपायसुद्धा पुसून दे कारण खाली शे सारवलेलं शेणाचं सारवलेलं घर होतं त्यावेळेस आईने ते बघितलं आणि त्यांना सांगितले की श्याम जसा तू तु तु तुझा तळपाय हा मलिन होऊ नये याकरता मला पुसायला लावत आहे तसं तुझं चरित्र भविष्यात देखील कधीच मलिन होऊ नये या प्रकारे तू वागण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुझ्या जीवनामध्ये कधीच तुला लाज वाटेल कधीच तुला वाईट वाटेल कधीच तुला स्वतःच्या नजरेमध्ये नजर मिळू शकत नाही असं होईल त्यावेळेस हा विचार तुला कामात पडेल आणि श्याम यांनी त्या दिवसापासून तो विचार केला आणि मित्रांनो दोन पैसे चोरण्याचा विचार केलेला श्याम त्यावेळेस त्यांनी पैसे सोडून दिले आणि उपाशी झोपले थंडीचे दिवस होते तरी उपाशी झोपले दुसऱ्या दिवशी त्यांना जेवायला मिळणार होतच म्हणजे मित्रांनो मला असं वाटतं त्या प्रकारचा त्या विचाराचा श्याम आज कुठे हरवत चाललेला आहे त्या आईचा विचार त्यांनी क्षणक्षणी पदोपदी पावलोपावली आपल्या स्मरणात ठेवून स्वतःचं जीवन स्वतःचं आयुष्य स्वतःचं कर्तृत्व घडवत 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 आज तुम्ही सर्वांनी बघितलं की श्यामच्या आई हे पुस्तक सगळे लोक वाचतात मला वाटतं बालपणात जोही मुलगा शिक्षण घेत आहोत दहावीपर्यंत शिक्षण घेत असतो त्या प्रत्येक मुलाच्या नजरेमध्ये आणि कानामध्ये आई हे पुस्तक नक्कीच गेलेलं आहे असा श्याम महाराष्ट्राला भेटला आणि पुढे जाऊन तो श्याम साने गुरुजी म्हणून प्रसिद्ध झाला मित्रांनो अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये अनेक नानाविध प्रकाशन महामानव जन्माला येऊन गेले आणि यांचे विचार आपण घेतले पाहिजे हीच मला या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता मित्रांनो हा व्हिडिओ आपण सर्वांनी दाखवा आणि लक्षात ठेवा की आई जवळ नसतानासुद्धा चोरी करण्याचा विचार श्याम यांच्या मनात होता तरी त्यांनी चोरी केली नाही तर मला वाटतं तुमच्या आईजवळ वडिलांजवळ या गोष्टी तुम्ही मांडा जर तुम्ही विद्यार्थी असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असा वाईट विचार करू नका की आपल्या महामानवांनी स्वतःला घडवण्यासाठी कोणकोणते कौन विचार केले हा विचार तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच तुमचं जीवन बदल मित्रांनो हा माझा आईवरचा हा व्हिडिओ होता श्यामच्या आई श्याम साने गुरुजी यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता लक्षात ठेवा जीवन परिवर्तन होणार आहे आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन बदल करण्यासाठी नक्कीच तुम्ही या नवीन गोष्टींचा उपयोग आणा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे परिवर्तन व्हावं खूप विचार बदलले पाहिजे हाच माझा विचार आहे की विचार बदला जीवन नक्कीच बदलणार आहे व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हणून ह्या कार्यक्रमाचे आणि ह्या व्हिडिओची सांगता करतो धन्यवाद